मच्छी कंपनीच इथं पोहे खाणं चालू आहे तर सगळे आंघोळ केले आहेत का? तर अक्षरा आणि मी आहे बिना आंघोळीच का नाही? अक्षरा आपल्याला चालते का नाही असं खाल्लेलं? स्वयंताजी बी तर माझे मामा आले तर पोहे वगैरे खाणं चालय. तर आईचे ना माझे मोठे भाऊ माझ्या आईपेक्षा मोठे तर त्यांचं सगळ्यांचं नाश्ता खाणं चालय. मी बिना आंघोळीची त्यामुळे मी काय येत नाही. अरे मम्मीचे मम्मीचे मामा येत तुझ्या मम्मीचे मामा. खूप दिवसांनी मामा आलेत माझे त्यामुळं थोडस सकाळी गप्पा रंगल्या होत्या सकाळ सकाळी. इकडे ना वहिनीचं आमरस करणं चालू आहे तर इकडे ग्राइंड करणं चालू आहे तर ग्राइंड केलेलं आमरस इथे तरी साली ना तर आम्हा सगळ्यांना चुकून खायला ठेवले तर आंब्याची क्वांटिटी भरपूर आहे त्यामुळं तर एक नंबर दिसतोय वहिनी. जेवणाला काय काय आज? सुकी बटाट्याची भाजी मिक्स आहे का? मोड आणलेले मटकी वरण बनवायचंय का? इथं ना बाहेर चुलीवरती ना आईच चपाती बनवायचं चालय. इथं ना पाठीमागे मिक्सर मध्ये ना आमरस चपाती बनवायचं चालले तर बाहेर मामा आलेत ना त्यामुळे मला शूट करायला पण जमे ना. आणखी मी रेडी वगैरे व्हायची आंघोळ थोडी फक्त झाली तर तिथं दादा माझा आणि मामा त्यांचे गप्पा चालू आहेत. तर खूप दिवसांनी माझे मामा घरी आलेत बरंच झालं म्हणते मी. माझ्या मुलांना पण कळेल ना की आईचा मामा त्यांचा मामा त्यांना माहिती आहे पण आईचा मामा माहिती होणे पण गरजेचं आहे. त्यामुळे ना गप्पा मारत तसंच बसलेली मामा सोबत फक्त आंघोळ वगैरे करून तर डायरेक्ट असंच बसले आहे असं इथं रेडी व्हायचं आहे. आणखीन तर भाजीपाला वगैरे नीट करणं चालले तर घरात भरपूर गोंधळ चाललाय. जेवण वगैरे वाढायचंय मामाला आणि लेकरांची तर क्वांटिटी घरात भरपूर चाललं. बाहेर चाललं खेळणं वगैरे चालले मिक्सरमध्ये आमरस लावणं. अण्णाने ना बरंच भाजीपाला आटलाय गवार परत पुदिना पालक बटाटे वगैरे मी ट्रॉली मध्ये लावून घेतले. लिंबू वगैरे बसण्यापेक्षा म्हटलं तर भाजीपाला पण सर्व लावून घ्यावं. तरी तर फ्रीज मध्ये ना मी असे लिंबू वगैरे ठेवले एका ह्याच्यामध्ये कप्प्यात. तर इकडे मिरची वगैरे लिंबू ठेवले तर टमाटे वगैरे असे खाली लावले मी टमाटे आणि वांगे. तर असं माझं काम चालत छाटछूट भाजीपाला वगैरे नीट करणे. तर इथं अक्षुना वहिनीजवळ काय तर कंप्लेंट घेऊन आले काय ग परी ना गरम गरम बाहेर चपाती वगैरे घेऊन ना मिक्स भाजी मटकीची वगैरे घेऊन जेवायला गेली. तरी तर आल्यापासून ना तिला हा ताट खूप आवडतं. ह्यात ते आवडीने खाते पाहिजे तर ह्यात घ्यायला येतं त्यामुळं. तर बाळाला माझ्या घरून झोपलं होतं रात्री आणि डोळ्याला ना अशी मुंगी चावली तर किती बाद वाटतं. तर सकाळपासून म्हणते ती दुखते दुखते तर परी बघू. तर मी ते घरात जाऊन ना थोडस त्याच्यावरती ना व्यासण्याला लावले तर बघू आता किती कमी येत. तर तिला ते दुखत पण असणार आहे अशी स्थिती झाली आणि डोळ्यावरती असं वजन पण होत असणार आहे. तळून पापडी तर रोजच बनवते आल्यापासून वहिनीने. आज मामा आलेत म्हणून ना भजी पण मिरची भजी करणं चाललंय ताट वाढणं पण चाललंय. तर इथे खाली ना मिरची भजी चालले वहिनी चाल इथं ताट वाढणं चाललंय मिरची भजी. तर इथं ना मामांसाठी आणि ना माझ्या भावासाठी ताट वाढले वहिनीनं. तर इथं ना भजीच लागाय का? आणि इथं ना ताईचं ते आमरस असं वहिनी अजिबात साल वगैरे घेत नाही त्यात. तर साल आम्हाला खाण्यासाठी पर्ण खाण्यासाठी ठेवलेलं असतंय. तर इथं इथं आंबा खाणं चाललंय. तर वहिनीचं पाठीमागे ना ताट वगैरे भजी वगैरे करणं चाललंय. तर इथं मी ना गवार वगैरे नीट करते तांबे वगैरे भरून ठेवले. गच्चीवर झोपलो होतो ना रात्री त्यामुळं मला पण जाम सर्दी पण पडलं ना डोळ्याला इतकं असं चावलंय ना मुंगी. तर अक्षरशः सुजून इतकं डोळा झालंय तर ती पण सकाळपासून रडते पण तिला असं सांगते की बाळा कमी होते कमी होते. खरं संध्याकाळपर्यंत कमी होते पण तिला ते त्रास ना जाणवतोय मुंगी चावलेलं. आज तिला असं दुखत असणार आहे पापण्यामध्ये.
तर माझ्या मामा पण आलेत, खूप दिवसांनी आलेत. आम्ही सगळे आलोय म्हणून काल माझी आई तुम्हाला म्हटले होते ना, लातूरला लग्नाला गेलेली होती तर तिथे मामा पण आले होते. तर मग आम्ही आलोय म्हटल्यानंतर मामा पण आम्हाला भेटायला आले. तर खूप दिवसांनी मामाची भेट झाली आणि आमच्याही मुलांना ना आईचे मामा म्हटल्यानंतर त्यांना पण कौतुक वाटतं. तर जेवण वगैरे चाललंय हॉलमध्ये, त्यांचं मामा निघायचं म्हणतात. तर त्यांच्यासाठी आमरस मिक्स भाजी, मटकीची उसळीची आमटी, परत तळण आणि बरंच काही काही मेनू आहे. आणि संध्याकाळसाठी आमच्यासाठी ना अण्णाने सकाळीच ना भाजीपाला वगैरे आणताना ना मटन चिकन वगैरे आणून ठेवलंय. मामा आमचे मटन चिकन वगैरे काय खात नाही. तर संध्याकाळचा मेनू आहे हा, तर संध्याकाळी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि माझी दीदी आल्यापासून पण नॉनव्हेज केलं नाही ना, ती रविवारी कालच्या खात नाही आणि शनिवारी तर आली, त्यामुळे संध्याकाळी मेनू चांगला असणार आहे आमचा. तर मामा जायच्या अगोदर मामांशी आणखीन थोडं गप्पा वगैरे मारतो. तर मुलांचं रोजच्या प्रमाणे खेळणं चाललंय, चिखलात वगैरे कोण वरती झोपारवा खेळते तर कोण टीव्ही बघते तर कोण. ही माझी ताई आहे ना, नुसतं सुट्टीला आली असं म्हणायलंच आहे. तर रोज ना मी मुलांना घेऊन जाते शाळेला 5 वाजता ग्राउंडवरती खेळवायला. तर तिला हिला जबरदस्ती घेऊन गेलेली, काय बाई तुझं लिखाण असेल तर तिथं पटांगणात कर. आणि तिथं कसं बीएडचं एक्झाम पण आहेत ना, आल्यापासून तिचं लिखाण प्रॅक्टिकल आणि ऑनलाईन क्लासेस असतात, त्यामुळं ना ही जास्तीत जास्त तिचं लिखाण हे ह्या तसं असते. तर नावाला सुट्टीला आल्यासारखी आहे तर जबरदस्ती मी तिला इकडं तिकडं नेत असते. तर तिथं चाललंय इथं पाठीमागं निकाल. होय ग, कशाचं आहे, कुठल्या विषयाचं आहे? प्रॅक्टिकल आहे, बीएडचं प्रॅक्टिकल. तर तिचं डीएड आणि डीएड वगैरे झाले, एम ए वगैरे झाले, बीएड राहिलं होतं. तर तिचं एक्झाम आहेत वाटतं. तर एक्झामची तयारी आणि प्रॅक्टिकलची तयारी चालेल. तर पाठीमागून सई खेळून आले. तर सईचे पण डोळ्याला ना नॉर्मलशी मुंगे चावले आहे, तर तिचं ना इतकं जाणवून येत नाही त्या डोळ्याला. तर जरा परीचं जरा जास्त जाणवते. बघा ना दोघीला मुंगीत चावली म्हटल्यावर विशेष याचं, पण परीचं जरा जास्त आहे. ही थोडं समजून तर घेईन, लगेच कमी होईल. पण परी कशी जरा लाडवलेली लाडू बाई आहे, सारखं आई दुखतंय दुखतंय सारखं तिचं चालूच असते. तर सगळी गँग आहे ना चहासाठी असं वेटिंगवर बसले. तर चहा दूध पिवणं ह्यांना फिरवायला न्यायचंय. तर आणखी मला तयार व्हायचं तर माझ्या अगोदर तयार होऊन सर्व चहासाठी कसं बसलेत, कुठं कुठं बसलेत, देवा देवा. इथं सर्वांसाठी शिस्त चहा. तर इतके सगळे वेटिंगवर आहेत चहासाठी. कोण कोण येणार आहे शाळेकडे फिरायला? दिवसभर ना मुलांना घरात बसून बसून कंठा येतो. तर रोजच्याप्रमाणे ना शाळेच्या ग्राउंडवरतीच मुलांना सगळ्या खेळायला आटले. तर मुलांचं असं घर घर खेळणं चाललंय. तर प्रत्येकाने ना असं इथं सौम्य करती जसं घर घर करून खेळतात, त्यामुळे त्यांनाही बरं वाटतं. आणि मीही इथं निवांच्या बाकड्यावरती बसून राहतो. मी आणि सई सई का इतकी मातीत वगैरे खेळत नाही, तर सई मला कंपनी देत असते. तर इथं आम्ही निवांत बसतो तर हे लोक खेळतात. शाळेच्या ग्राउंड वरून मुलांना घेऊन आता आलोय. तर 7 वाजता बरोबर घरी आलोय. तर इथं ना येईपर्यंत वहिनीने ना चिकन 65 साठी जे मॅरिनेट करून ठेवले, चिकन आणि बिर्याणीची तयारी चालली खाली आणि मटणाची आमटी तयार आहे, दाखवते तुम्हाला. ते ना चिकन 65 साठी ना ह्यांनी ना असं तयार करून ठेवले पूर्ण. तर आता गरम गरम चिकन 65 करण्यासाठी घेतील वहिनी आणि खाण्यासाठी कांदा पण तयार आहे. आहा, तर इथं मस्तपैकी मटणाचा रस्सा. तर मटणात आम्ही शक्यतो ना 4-5 पीस घालतो, आणि बाकीचं ना पूर्ण असं ग्रेव्ही असं सुकं करतोय. वहिनी जरा हलवा न्हायला. मस्तपैकी इथं मटणाचं सुकं छान दिसते पण छान वहिनी. आणि मटणाचा रस्सा आणि चिकन 65 साठी चिकन आणि इथं खाली चालले बिर्याणी. आणि ना इथं मस्तपैकी गरम गरम वहिनीने ना सूप ठेवले मटन सूप. तर छान पैकी मटन सूप पण प्यायचं. तर ना आजचा बेस्ट एक नंबर आहे जेवणाचा, तर सूप पण पिणार मी आधी. तर आम्ही फिरून आलेल्या बाटल्या जे पाणी पिऊन संपलेत ना मुलांना देऊन, तर सई आले आले ना फिल्टरचं पाणी भरून ना आता फ्रीजमध्ये ठेवणार तर गार पण होईल. आणि ते वहिनीचं बरंच काम झालंय. तोपर्यंत आई माझ्या चुलीवरती एक नंबर छान एकदम पातळ भाकरी बनवून ठेवले. भाकरी पण झाली बनवून, तर चुलीवरची भाकरी ना बनवून रेडी. तर एकदम ना आईची माझ्या ना भाकरी अशी एकदम पातळ असते. तर एकच नंबर चुलीवरची भाकरी, शेवटी चुलीवरची भाकरीच खरं खूप चवीची लागते. तर आजचा मेनू एकच नंबर आहे. तर खरी इथं बिर्याणीची तयारी चालली आहे वहिनीचे, तांदूळ वगैरे नीट करणं, लिंबू वगैरे सगळं कट करून ठेवलं, एकदम रेडीच आहे. फक्त 65 तळताना पण दाखवणार आणि खाताना पण दाखवणार. आणि आम्ही येईपर्यंत हे सगळं रेडी करून ठेवले मुलांना मी नेऊन फिरून आणेपर्यंत. काय होतं, सगळे मुलं एकदम घरात असलं ना पूर्ण असं माणूस गोंधळल्यासारखं होतं. चहा दूध बिस्किट वगैरे खाऊ घालून फिरून आणते.
इथपर्यंत वहिनीचा निम्मा अर्धा पूर्ण स्वयंपाक होतोय, तर बिर्याणीचा तांदूळ वगैरे टाकूनच आले आले ना थोडीशी आले गावचे चहाची तल्लब झाले. तर वहिनी इथं ठेवतात माझ्यासाठी चहा. तर ना एकदम लाईटच्या फ्लॅशनं ना अजिबात असं या बाजूला उजेड दिसत नाही, तर थोडस समजून घ्या. तर बल्ब बरोबर तोंडावरच येतोय हा. तर ना मटण आणि चिकन जे आहे ना त्याच्यामुळे माझ्या भावाला ना एकदम गरम गरम भाकरी आणि त्या चुलीवरची अगदी अशी आरावर भाजलेली कडक भाकरी लागते. तर त्याच्यासाठी ना आईनं असं ना एकदम आरावर पोहोचत कुरुम कुरुम अशी आवाज येत असेल अशी भाकरी भाजले दोन. तर एकच नंबर एकदम पातळ भाकरी आहे माझ्या आईची एकदम पातळ. तर इथं तयारी चालू आहे, तर यांची किचन मधली तयारी चालू द्या. पहिली 65 तळणं चालू आहे, 4-5 पीस टाकले ते तेलामध्ये, तर बाकीचं आहे तर एकदम सावकाश ठेवावं लागते त्याला, अजिबात गडबड वगैरे करायची नसते. इतकं चिकन आहे तर खरंच खूप उशीर लागतो तळायला. तर 5-6 पीस वहिनीने ह्यात टाकलेत, तर अजिबात ह्याला ना गडबड करून चालत नाही. फेस ते येतच ना नाही का. तर फर्स्ट टर्न झाला. अक्षुला आवडते ना वहिनी लाडकी चिकन, चिकन 65 ची. नेहमी तर आपण गरम गरम घरात बनवतच असतो आणि आपलं कसं काम असतं, जसं बनवत तसं पुढचा माणूस जर खात गेला ना खरंच खूप छान वाटतं. पण जे माहेरी सुख मिळतं ते किती जरी सासर चांगलं असेल तर ते मिळत नाही. इथं जर एखाद्यानं बनवावं आणि आपण गरम गरम खावावं ते सुख मिळतं ते फक्त माहेरातच. तसं माझ्या सासरी पण आहे, पण मीच बनवून मीच तिथंच गरम गरम खात असते. स्वतःची टेस्ट ना प्रत्येकाला जरा वेगळीच जाणवत असते. तर इथं वहिनी तळते, तर इथं आम्ही गरम गरम मी आणि ताई खायला बसलोय. तर सई आहे आमची बैठकीत असलेली, त्यामुळे ती खात नाही, ती फक्त आम्हाला बघणार आहे. का नाही बिचारीचं. माझ्या डोळ्याला ना मुंगी चावले सकाळी, तर बरंच ओसरलंय आता, नको नाही दुखत. तर इथं चाललंय सुष्टी पायचं टर्न. टीव्ही बघ खाते बाळा, ए बाहेर नाही खायचं बाळा, नको टीव्ही बघ खा, हा नको जाऊ बाहेर. काय खाय खात नाही तिला एवढा आवडत नाही. तर मी तर पेणार आहे गरम गरम सूप आणि इकडे गरम गरम 65. तर जेवणाची काही करायची नाही, सावकाश जेवायचं. आजचं मेनू भरपूर आहे, बिर्याणी आहे, पटणाची आमटी, सुक मटण, चिकन 65 आणि आता मी पेते गरम गरम सूप. तर या सगळ्यांनी सूप प्यायला.